कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, काहीच नाही. सुने बद्दल काय म्हणणं आहे? काय आता आहे ते सगळं आता सांभाळून घ्यावंच लागेल. जे काय असेल खरं वाईट चांगलं वाईट. तुमच्या बायकोने म्हणजे सासूबाईंनी एक प्रतिक्रिया दिली, बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया मुलाने दिली. तुम्ही फक्त एवढंच सांगा, तुम्हाला कोणाचं पटतंय, सासूबाईंचं की मुलाचं? आता सगळ्यांचंच पटतंय. ते म्हणतात मला गप सुखाने घरी जाऊ द्या, बाकी तुमचा कार्यक्रम राहील बाजूला, उद्यापासून पसारा मला आवरायला लागेल. तुमचं लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. काय अरेंज मॅरेज कसं काय? पण ते काय झालं माहितीये का, मला पाहायचं होतं त्यांना, आणि गावातले म्हणजे त्यांचे मित्र आहेत ना, म्हणजे माझ्या सासरचे, ते बोललेले की अरे अमुक अमुक ठिकाणी एक मुलगी छान आहे, मी बघितलं तिला, बघ आवडेल तुला, जा. तर मग हे ह्यांनी काय केलं, त्यावेळेस काही फोन वगैरे नव्हते आणि आमचे त्या एसटीडी बूथवर नेहमी फोन असायचे, म्हणजे आपले रिलेटिव्ज म्हणा त्यांचे फोन यायचे. त्या मुलाने येऊन सांगितलं म्हणे फोन आलाय, मला असं वाटलं आला असेल. आणि त्यावेळेस नेमके आमच्या घरी आहे ना पाहुणे आलेले ना आई, पाहुणे आलेले, तर मी माझ्या छोट्या बहिणीला पाठवलं. आईने आई बोलली म्हणे तू जा, कोणाचा फोन आलाय माहीत नाही पण तू जा. माझी बहीण गेली, खूप वेळ म्हणजे जवळजवळ अर्धा तास थांबली तिथे. हा ना, बरोबर ना, अर्धा तास थांबली असेल बहीण माझी, फोन येत नाही बसली आपली, आणि तिथे उभे होते आणि ह्यांना केव्हा आली, बापरे एवढा वेळ बसली आहे जाऊ द्या आता सांगा म्हणे. पण त्यांनी एक तर्क केला की बहीण छान आहे दिसायला, म्हणजे तिची पण ती बहीण पण चांगलीच असेल. उगा स्वतःच करताय नाही काय सांगितलं, खरं काय सांगावं आता? नाही खरं सर असं आहे, जेव्हा आम्ही तिला बघायला गेलो ना मित्राबरोबर दुसऱ्या दिवशी झालं, थांबा आता बोलू तर द्या ना. हो त्यांच्या घरी जेव्हा बघायला गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी, त्यावेळेस पंजाबी ड्रेस आली होती, जो पोपटी कलरचा ड्रेस होता, बरोबर ना, अजून आठवत सर 22 वर्ष लग्न. बरोबर आहे, हो कंटी बडबड तशीच चालू आहे. 20 वर्ष झाली. हो 22-2 त्यांना वाटतायत ना, 2 वर्ष ते तिकडे टेलिफोन बूथवर होते, तुम्हाला काय माहिती. सर मग ती जेव्हा ड्रेस आली चहा वगैरे घेऊन पाणी वगैरे घेऊन, तर थोडी पायांत थोडीशी वाकडी चालू होती. अशी घरी गेल्यानंतर मी बोललो का मला ती मुलगी थोडीशी वाकडी वाटते चालताना पायामध्ये, म्हणजे पाय वगैरे अपंग वगैरे आहे का बरं काय, संशयाला थोडासा. काय ती 2 मिनिटाची मुलाखत असते फक्त, आली चहा दिला गेली आतमध्ये, पुन्हा पाणी दिलं गेली आतमध्ये, मग कसं करायचं? मग पुन्हा आम्ही निरोप दिला दुसऱ्या दिवशी की नाही आम्हाला साडीवर बघायची, तर मग नंतर पुन्हा निरोप दिल्यानंतर आम्ही साडीवर तिला बघितलं, पण एका क्षणात तिला पसंद केली. ते सोडा टेलिफोनचं काय ते सांगा. टेलिफोन सर असंच की तिला आम्ही बघायचं होतं प्रत्यक्ष, पहिल्यांदा कसं की घरी जाण्यापेक्षा आपण बाहेरून बघूया. मग ते कॉईन बॉक्सवर त्यांचा फोन त्यांना यायचे नाशिकवर किंवा नातेवाईक, तुम्हाला फोन घरी तर फोन कोणाचे नाही. मग तिला आम्ही निरोप दिला की सांगते टेलिफोनवर तुम्हाला फोन एक आला होता इथे. मग फोन आला तर ते आला त्यांचा, आम्हाला ॲक्च्युली मला आता थोडंसं ते आठवत नाही ते बरं मुद्द्याचं विसरलाय हो 22 वर्षापूर्वीचं. नाही नाही बाकीचं सगळं जसं तुम्हाला सांगतो मी की जेव्हा जमलं आमचं तर फोनवर बोलण्यासाठी अर्धा अर्धा एक तास तेवढी कॉईन घेऊन खिचत राहा तुम्ही, म्हणजे का आता तो संपायला नको बोलणं म्हणून. कॉईन कर कॉईन कट झाला पूर्ण, फोन लागेल नाही लागेल याची काही गॅरंटी नाही. मग कॉईन संपत आला टाकला, परत सेकंड संपत टाकला, असं भरपूर कॉईन खिचत होते, आठवण एक मोठी राहिली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.